मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं असते आणि त्याच महत्त्वाच्या गोष्टीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम एस स्वामीनाथन आयोग आणि त्यांच्या शिफारसी आज भारतीय कृषी क्षेत्रावर लागू आहेत का? आणि जर लागू असतील तर त्याचा काय परिणाम झाला असता, आणि लागू नाही म्हणून त्याचा काय परिणाम होतो आहे, याचं सविस्तर विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद कदम पुनः एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, काँग्रेस गव्हर्मेंट 2004 साली पुन्हा बीजेपी गव्हर्मेंट जेव्हा होती 2003 पर्यंत त्यांना पुन्हा हरवून सत्तेत आली. 2004 साली मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि त्यांनी कृषी क्षेत्रातील विकासासाठी एक समिती नेमली. समितीमध्ये भारतीय कृषी क्षेत्रातील जनक, आपण ज्यांना म्हणतो एम एस स्वामीनाथन, यांना त्या कमिटीचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं. तर या कमिटी नेमण्यामागचं कारण काय, त्याला एक हिस्ट्री आहे. एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स डॉक्टर सुरजित मिसे ने एक स्टडी केला होता, फार्मर सोसायटी रेट इन इंडिया. त्यांनी हा स्टडी स्टार्ट केला होता 1995 साली, आणि 1995 ते 2004 पर्यंत त्यांचा जो स्टडी होता, तर त्यांच्यामध्ये त्यांच्या निदर्शनात असं लक्षात आलं की भारतीय शेतकऱ्यांचे जे आत्महत्या रेट आहे तो म्हणजे दर वर्षाला मिनिमम 17,000 लोक शेतकरी आपले सुसाईड करत आहेत. फक्त शेतकरी, रोजगार किंवा दुसरे याच्यामध्ये कोणी नाही, फक्त शेतकरी. ज्याच्या नावावर शेतीची सातबारा निघते तो शेतकरी. तर याच्यामध्ये जवळपास 1,60,000 शेतकरी जवळपास 10 वर्षामध्ये त्यांनी सुसाईड केलं होतं. तर यालाच मनमोहन सिंगनं कंट्रोल करण्यासाठी, काँग्रेस गव्हर्नमेंटने कंट्रोल करण्यासाठी, याच सुसाईड रेटला कमी करण्यासाठी त्यांनी एक समिती नेमली. त्यालाच आपण काय म्हणतो, स्वामीनाथन कमिटी. आणि तिथूनच त्या कमिटीचं नाव आज आहे स्वामीनाथन आयोग. आणि आज पण आपला शेतकरी बांधव मोठ्या आशेने म्हणतो, मोदीजी स्वामीनाथन आयोग लावा, नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू नका. तर या स्वामीनाथन आयोगामध्ये काय शिफारस आहेत आणि त्यांनी रिपोर्ट कसे सबमिट केले, याचा आपण आता एकदा डिटेल अनालाइज करूया. त्यांनी जे फर्स्ट रिपोर्ट सबमिट केला आहे स्वामीनाथन यांनी, तर रिपोर्ट 2004 डिसेंबर 2004 मध्ये फर्स्ट रिपोर्ट सबमिट केला. ऑगस्ट 2005 मध्ये त्यांनी दुसरा रिपोर्ट सबमिट केला. डिसेंबर 2005 मध्ये त्यांनी अजून तिसरा रिपोर्ट सबमिट केला. एप्रिल 2006 त्यांनी हा चौथा रिपोर्ट सबमिट केला. आणि लास्टचा रिपोर्ट त्यांनी सबमिट केला 4 ऑक्टोबर 2006 साली. म्हणजेच त्यांचे जे रिपोर्ट होते ते रिपोर्ट मध्ये काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी नमूद केले होते, ते मुद्दे मी तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे. नंबर 1चा मुद्दा जो त्यांनी आपल्यासमोर मांडला होता तो भूमी सुधार. आपल्यासमोर म्हणजे सरकारसमोर, आपल्यासमोर असं म्हणलं की आपण सरकारला निवडून देतो ना, आपली चूक आहे ना, की आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत. आपल्याला मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकू वाटतात पण त्या पूर्ण झाल्या पाहिजेत ना, त्याच्यासाठीच मी आपल्यासमोर मांडणं हे महत्त्वाचा शब्द वापरला. भूमी सुधार हा पहिला मुद्दा होता त्या याच्यामध्ये. तर भूमी सुधार म्हणजे काय होतं, की जे पण जमीन होती खेडोपाडी, म्हणजे जिथं शेती करू शक जी जमीन पडित आहे, जी गव्हर्नमेंटची जमीन आहे, जी पडित आहे, जी वनीकरण आपण त्याला म्हणतो, जर तिथं झाडं वगैरे नसतील, जर तिथं कोणत्याही पद्धतीनं हे जंगल वगैरे नसेल, तर ती जमीन काय करा तुम्ही, सरळ सरळ जे देशातील भूमिहीन लोक आहेत त्यांना ती जमीन तुम्ही काय करा, ती जमीन द्या, शेती करण्यासाठी द्या. म्हणजेच काय होईल, त्यांचं उत्पादन वाढेल. त्यांचं उत्पादन वाढलं म्हणजेच काय होईल, की देशाच्या इकॉनॉमीमध्ये अजून GDP मध्ये उत्पन्नाचं सोर्स वाढेल. आणि शेती सेक्टरातील जो इकॉनॉमी, म्हणजे आपण आज GDP मध्ये जर शेती सेक्टरातील वाटा आहे तो 4% 4% आहे, आणि पूर्वी 1947 चा जो वाटा होता तो 57% होता. म्हणजे आपण 57% होऊन आज 4% आलो, हे आपलं दुर्दैव्य आहे असं समजू शकतो आपण. त्याच्यानंतर दुसरा त्यांनी विधायक जे मांडलं त्याच्यामध्ये सुधारणा मांडली, ती म्हणजे सिंचन सुधारणा. सर्वात मोठा गोष्ट म्हणजे भारतीय शेती ही सिंचनाखाली नाही आहे असं त्यांनी सरकारच्या निदर्शनात आणून दिलं. भारतीय 70% शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जाते. आणि त्याचबरोबर पारंपरिक म्हणजे एकदम पूर्वी जसं होतं तस त्याच पद्धतीने केली जाते. आणि त्याचबरोबर त्यांनी असं पण निदर्शनात आणून दिलं की
जी पण शेती आहे ती कोरडवाहू शेती भारतामध्ये जास्त आहे. तिचं हेक्टर जे आहे एक एकशे एक जे मी इथं तुम्हाला आकडेवारी सांगू शकतो, इथं 141.4 मिलियन हेक्टर जमीन ही कशी आहे आपली, ही कोरडवाहू जमीन आहे. म्हणजेच आज जर शेती क्षेत्राचा विकास करायचा असेल तर सिंचन खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी सिंचनाच्या पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी पण सरकारला रिकमेंडेशन केलं. तिसऱ्या याच्यामध्ये कृषी उत्पादकता वाढवा. जी पण भारतीय कृषी उत्पादकता आहे ती आपण जगाच्या तुलनेनं आपण 50% कृषी उत्पादन म्हणू शकतो. कारण की जपानमध्ये जर हेक्टरी उत्पन्न बघितलं तर 6,434 किलोग्राम पर हेक्टरला उत्पन्न होते, म्हणजे जवळपास 60 क्विंटल माल होतो आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर. आणि आपल्या देशामध्ये आपल्या याच्यामध्ये हेक्टरी जर उत्पन्न बघितलं तर ते पण होत नाही, म्हणजे यांनी 12 क्विंटल पर एकर सांगितलं आहे, म्हणजेच जवळपास 30 क्विंटल माल होतो म्हणतात एका हेक्टरमध्ये. 2.5 एकर जमीन येते एका हेक्टरमध्ये आणि हे म्हणतात 30 क्विंटल माल होईल, म्हणजे ही थोडीशी माहिती चुकीची वाटते मला. जर ॲव्हरेज उत्पन्न काढलं भारतीय शेतीचं तर 10 क्विंटल पर एकर, म्हणजेच जवळपास 25 क्विंटल पर हेक्टर आहे. जर आपण जपान चीन आणि ऑस्ट्रेलिया मोठमोठ्या अमेरिकासारख्या देशाशी कंपॅरिझन केलं तर आपण आज जवळपास 50% उत्पन्न शेतीवर आपल्या कमवू शकतो. एवढी शेती आपली विकसित असून सगळ्यात शेती चांगली असून सुद्धा आपलं शेतीमधून जे उत्पन्न असते ते खूप कमी आहे, हे पण त्यांनी निदर्शनात आणून दिलं. त्याच्याबरोबरच तुम्ही काय करा, सस्त कर्ज द्या. चौथा पॉईंट त्यांनी म्हणला की जे कर्जाचे रेट आहेत, जे सावकार पद्धती आहे तिला मोडीस काढा. आणि दुसरी गोष्ट कर्जाच्या प्रोसिजरला सुलभ करा, म्हणजेच कर्जाची जी पद्धती देण्याची आहे तिला खूप सोपं करा आणि कर्जाचे रेट तुम्ही काय करा, कमी करा. म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना कर्ज पण मिळेल आणि त्यांच्या गरजा पण भागतील आणि जास्तीत जास्त त्यांचं इथं काय होईल, कर्ज स्वस्त मिळाल्यामुळं त्यांचं जे इन्कम इंटरेस्टवर जात होतं, म्हणजे ज्याला व्याज म्हणतो, तर व्याजाचा रेट कमी झाल्यामुळं तेवढंच त्यांना एक्सपेन्स करायला मिळेल, तेवढंच त्यांचं इन्कम वाढेल. ही पण एक शिफारस त्या आयोगामध्ये केली होती. त्याचबरोबर आपण त्या आयोगामध्ये अजून एक शिफारस केली होती की त्या कमिटीने, किसान जे पण शेतकरी आहे त्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी त्यांचे हेल्थ ट्रेनिंग घ्या, म्हणजेच त्यांना प्रशिक्षण द्या, त्यांचे आरोग्य विमा काढा, जेणेकरून इन केसमध्ये सुसाईड जरी नाही केली आणि कोणत्या कारणानं इंचू आहे साप आहे कोणत्या कारणानं हे झालं शेतकऱ्यांची तिथं डेथ झाली, तर त्यांच्या फॅमिलीच्या निर्वाहासाठी काय होईल, त्यांना जास्तीत जास्त फॅमिलीला त्याचा फायदा होऊ शकतो, ही पण शिफारस केली होती. त्याचबरोबर पशुपालन जी पण आहे पशुपालनासाठी तुम्ही सुलभ कर्ज योजना चालू करा, म्हणजेच जे पण शेतकरी कुटुंब आहेत त्यांना जोडधंदा मिळाला म्हणजे ते चांगल्या पद्धतीनं अजून उत्पन्नाचे सोर्स त्यांचे वाढू शकतात, हे पण त्याच्यामध्ये एक शिफारस होती. आणि महत्त्वाची शिफारस त्यांनी केली होती ती म्हणजे न्यूनतम समर्थन मूल्य द्या. आत्ता जो कायदा आणलेला आहे मी त्याचं विश्लेषण लास्ट व्हिडिओमध्ये केलेलं आहे, तर न्यूनतम समर्थन मूल्य आता हे जे कायदा आणत आहेत तेच सक्षमीकरण शेती कृषी सक्षमीकरण वर्ड बघा त्याचे कसे आहेत ते, पण त्याच्यामध्ये त्यांनी न्यूनतम प्राईस जी होती म्हणजे त्याला मिनिमम प्राईस म्हणतो आपण तेच काढून टाकण्याचे प्रोव्हिजन आहेत. आणि त्याच्यामध्ये मी क्लिअर विश्लेषणसुद्धा त्याचं केलेलं आहे. तुम्ही जर व्हिडिओ तो बघितला नसेल तर व्हिडिओ बघा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण दिलेली आहे. आता तुम्ही काय करा, त्याला आपण न्यूनतम समर्थन मूल्य द्या, म्हणजेच काय हो, म्हणजेच जर शेतकऱ्यांना 100 रुपये कॉस्ट येत असेल तर त्याच्याबरोबर त्याला 50 रुपये प्रॉफिट तुम्ही काय करा, तुम्ही स्वतः सबसिडीमधून त्यांना द्या. म्हणजेच जवळपास त्यांचा जर खर्च 100 रुपये होत असेल तर 150 रुपयाला त्यांची वस्तू तुम्ही बाजारपेठेमध्ये घ्या, असं आत्तापर्यंत कुठेही दाखवण्यात आलं नाही. जर मोदी गव्हर्नमेंटमध्ये खरंच 56 इंची छाती असेल तर मोदी गव्हर्नमेंटनी हा आयोग ते 3 कायदे आणण्याच्या आधी हा आयोग लागू करून शेतकऱ्यांना समर्थन देणं खूप महत्त्वाचं वाटते मला. कारण की हे जो आयोग आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि याच्या जे पण आपण आज पॉईंट बघितलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक हिताचं रक्षण करतात, त्यामुळं या आयोगाचं महत्त्व खूप आहे. पण आज आपल्या इंडियन पॉलिटिक्समध्ये असं चालू आहे की आपल्याला अशा गोष्टी माहितीच होऊ देत नाहीत, अशा गोष्टी दाबल्या जातात आणि आपल्यासमोर दुसरेच नाटकं रंगवल्या जातात.
ते मीडिया तर सोडून द्या, ते भानगडीचं हेच नका, ते विकले गेले आहेत सगळे. तर स्वामीनाथन आयोगामध्ये ह्या सगळ्या शिफारसी आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतका शेअर करा की सेंट्रल गव्हर्नमेंटला आपल्या जागा आली पाहिजेत आणि त्यांनी पुन्हा एकदा स्वामीनाथन आयोगाचा विचार केला पाहिजेत. त्यामध्ये जे शिफारसी केलेल्या आहेत त्याचं त्याने अजून अभ्यास करून तो आयोग आपल्या शेतकऱ्यासाठी लागू केला पाहिजेत. मित्रांनो, थँक्यू, नमस्कार.